सावळा सुंदरखेड ही गटग्रामपंचायत बुलढाणा शहराला लागून असलेली मोठी ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायतमध्ये साडेपंधरा कोटींची पाणीपुरवठा योजना मागच्या सरकारमध्ये अथक प्रयत्नातून आम्ही मंजूर केली आणि दोन हजार पंधरापासून ही योजना मंजूर करण्यासाठी मी पाठपुरावा करत होतो ही योजना मंजूरही झाली खामगावच्या देशमुख नावाच्या कंत्राटदाराने योजनेचं काम घेतलं अनेक ठिकाणी सुंदरखेड परिसरामध्ये पाईपलाईनसाठी गड्डे खोदून ठेवले पण पाईपच टाकले नाही या गड्ड्यांमध्ये लहान मुलं पडतायत लोकांचे अपघात होत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या तक्रारी आमच्याकडे आल्या म्हणून मी पंधरा दिवस सातत्यानं पीच्या कार्यकारी अभियंत्याच्या पाठीमागे लागलो की लोकांच्या तक्रारी येत आहेत हे काम करताना जुनी पाईपलाईन फुडून ठेवलेली आहे त्याचं लिकेजसुद्धा काढलेलं नाही आणि या योजनेच्या इस्टिमेटमध्ये जर सिमेंट रस्ता असेल किंवा डांबरी रस्ता असेल आणि तो जर खोदला असेल तर तो जसा जसा तसा करून दिला पाहिजे असं या योजनेमध्ये तरतूद आहे परंतु अनेक ठिकाणी लोकांच्या घरासमोर या कंत्राटदारांनी नुकसान करून ठेवलेलं आहे आणि म्हणून पंधरा दिवस झाले मी या एम जे पीच्या अभियंत्याच्या पाठीमागे लागलो होतो की लोकांना तुम्ही पाईपलाईन फोडल्यामुळे त्या ठिकाणी पाणी येत नाही नवीन पाईपलाईनचंही तुम्ही काम पूर्ण करत नाही त्या ठिकाणी लोकं पडतायत लहान मुलं पडतायत ॲक्सिडेंट होत आहेत कार्यकारी अभियंत्याला अनेक वेळा फोन केल्यानंतर ऑफिसमध्ये जाऊन त्या ठिकाणी सांगितलं परंतु त्यांनी काही हा विषय मनावर घेतला नाही एक दिवस आमचा संयम तुटला आमच्यातला कार्यकर्ता जागा झाला त्या जे पीच्या ऑफिसमध्ये आम्ही गेलो त्या कार्यकारी अभियंत्याला उचलून आम्ही गाडीमध्ये आणला आणि ज्या ज्या ठिकाणी पाईपलाईन खोदून ठेवली ते काम आम्ही त्या कार्यकारी अभियंत्याच्या हातून करून घेतलं त्या कार्यकारी अभियंत्याच्या हाती कुदळ फावडं दिलं आणि हे करताना करता त्यांना आम्हाला आमच्या स्वाभिमानी स्टाईलनं हे काम करून घ्यावं लागलं मग याला जर कोणी म्हणत असेल की रविकांत तुपकरांनी दंडुकेशाहीचा वापर केला तर सामान्य जनता जर का अडचणीत असेल आणि शांततेची भाषा संयमाची भाषा जर का मुजोर अधिकाऱ्यांना समजत नसेल तर अशा दंडुकेशाहीचा वापर किती वेळा करावा लागला तरी आम्ही ते करू सामान्य माणसाच्या हितासाठी वेळप्रसंगी किती वेळा कायदा हातात घ्यायला आम्ही मागं पुढं पाहणार नाही आमच्यासाठी सामान्य माणसं महत्त्वाची आहेत